राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण गुहागरचे आमदार भास्कर जाधव देखील लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची अधिकृत कबुली भास्कर जाधव यांनी आज दिली. गेल्या 4 दिवसांपासून जाधव हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत स्वतः जाधव यांनीच आता खुलासा केलाय. उद्धव ठाकरे यांनी आपण शिवसेना प्रवेशाचं आमंत्रण दिलंय आणि याबाबत कुटुंबियांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलंय. 2004 साली शिवसेनेकडून झालेल्या अन्यायाचा निषेध करत भास्कर जाधव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. आता तब्बल 15 वर्षांनी ते पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाटेवर आहेत. उद्धव ठाकरेंच्या भेटीत सगळं मळब दूर झाल्याचं त्यांनी सांगितलं. अशी कुठल्याही माध्यमांमध्ये चर्चा नाही की मी नाराज आहे आणि मी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे. गेले 2 वर्ष G24 तास आणि विशेष करून TV9 हे 2 चॅनल सातत्यानं बातमी दाखवतात की भास्कर जाधव नाराज आहेत, भास्कर जाधव दुसऱ्या पक्षात जाणार. परंतु याबाबत मी तेव्हाही कधी खुलासा केलेला नव्हता आणि या प्रश्नावर आजही मी खुलासा करू इच्छित नाही. सर, 2 दिवसापूर्वी तुम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, तशी माध्यमांमध्ये चर्चा होती. ही गोष्ट खरी आहे की 2 दिवस नाही, गेले 4 दिवस सातत्यानं मी शिवसेनेचे कार्याध्यक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची आणि माझी भेट झाली अशा बातम्या आल्या चालू आहेत. काही प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडियामध्ये असंही बातम्या आल्या की ह्या संदर्भातली भेट झाली नाही असं भास्कररावांनी नाकारलं. परंतु असं मी कोणाकडेही अधिकृतपणे बोललेलो नाही. तर मी एवढंच सांगेन की शिवसेनेचे शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि माझी भेट झाली ही गोष्ट खरी आहे. तुमच्या या भेटीमागे भविष्यातील काही राजकारण दडलंय का? या भेटीमागे भविष्यातलं कोणतंही राजकारण दडलेलं नाही. किंबहुना भूतकाळामध्ये म्हणजे 2004 साली जे काही राजकारण झालं माझ्याबाबत आणि ते का झालं, कशामुळं झालं, कसं घडलं या संदर्भामध्ये कधीतरी चर्चा व्हावी अशी उद्धवजींची इच्छा होती. खरं तर 2009 साली आदरणीय पवारसाहेबांनी मला मंत्री केल्यानंतर स्वतः कैलासवाशी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला फोन करून आशीर्वाद दिले, माझं अभिनंदन केलं, तू खूप मोठा हो अशा प्रकारचे त्यांनी आशीर्वाद देखील मला दिले. आणि म्हणून त्यावेळेला साहेबांचं आणि माझं बोलणं नंतरच्या काळामध्ये होत असे. परंतु गेल्या 15 वर्षामध्ये 15 वर्ष म्हणता येणार नाही, गेल्या पक्ष सोडल्यापासून माननीय उद्धव साहेबांची माझी भेट कधीच झालेली नव्हती, त्यामुळं ही भेट झाली ही गोष्ट खरी आहे.